संपत्ती पैकी वर्षात जेवढे आपण संपत्ती कमवतो धन कमवतो त्या पैशापैकी 10% रक्कम ही दान धर्मासाठी खर्च केला पाहिजे. किती रक्कम? किमान 1,00,000 झालो का सगळ्याच उत्पन्न वर्षाच सरासरी? तुम्ही 1,00,000 का होणार आहे वडी? तू हायवे घडी भर 10,00,000 सरासरी आख्या गावात. म्हणलं 1,00,000 झाली किती? 10,000 झाली का? मला नाही एवढा हिशोब येत पण तरी आपला धंदा करून चाला. 10,000 रक्कम म्हणजे वर्षात जर 1,00,000 कमवत असला तर त्यानं 10,000 दान धर्मासाठी खर्च केला पाहिजे असं शास्त्र सांग. आपण करतो का? त्याची वर्गाने म्हणल्यावर त्या कार्यकर्त्यांना फार का लावतो? नको नको पूर्ण होतो येऊ द्या. जणू काय त्या सत्यावाल्याचं घरचं लग्न आहे सगळ्या त्या असंच सगळीकडे झालं. म्हणून ऐका, आमचा दरबार आहे इथं आलाय आपल्या गावामध्ये. मेंढी माऊली आलेली आहेत आपल्या दरबारामध्ये आपल्या गावामध्ये. शेवटी ते सांगणारच आहे सगळं तुम्हाला. आज कीर्तन नुसतं सूचनेवारीचं कीर्तन आहे आजचं. उद्यापासून तुम्ही सगळ्यांचा असा बदल करा. मामांच्या मेंढ्या आपल्या गावामध्ये आलेत. दरबार आहे का आपल्या काका हा बग्गा आपल्या गावामध्ये आलेला आहे. आपण सगळ्यांनी सहकार्य करायचे. हित आल्यानंतर सहकार्य म्हणजे काय? महिला मंडळ तुम्ही काय सहकार्य करायचं? जेवण झाल्यानंतर जी भांडी राहतात तिथे आपण अख्खा आयुष्यात आपलं भांड्यातच गेलं. बरोबर आहे? गेलं का नाही? महिला मंडळ गेलं का नाही? भांडे घासण्यात आपलं आयुष्य निम्म तर गेले. मग घरची घासताय ते घासताय, पण हित आल्यानंतर मामांची सेवा म्हणून इथली काय जे काम पडत ते करण्याचा प्रयत्न निश्चित करा. करणार का? नुसत्या मामा हलवान भांडी का असं कुणीच राहणं असं होऊ नये निश्चित. आणि ऐका, ज्यानं खरी सेवा केली ना, ज्यानं मनापासून सेवा केली त्याला मेवा मिळतो. म्हणजे कुणाला विचारा, इथल्या एखाद्या मेंढक्याला विचारा जाऊन, त्याला म्हणा बाबा तुझा संसार सुटणीत पर्यंत आलास, महिना 2 महिने तू घराचं तोंड नाही बघितलं, तुझ्या संसाराचं कसं रे बाबा? तो सांगेल चिंता मी का करू, ज्यानं संसारच निर्माण करून दिला मला, तो माझा बाळ माझ्या ठिकाणी बसलेला आहे. सर्व काही घालून घातयावरी भार किंवा घातली भाय त्याच्यावर भार घालायचा बस. तिथून पुढे आमचं रक्षण सगळं काही तो मामा करणार आहे, प्रत्येक मेंढक्याची अपेक्षा असते. म्हणून त्यांचा संसार बघा. आजही कोणतीही गोष्ट त्यांच्या संसारात कमी पडत नाही. मग आपल्या गावात जाणून बुजून चालून आलंय देव आपल्या गावात, तर आपल्याला सेवा करायला काय हरकत? तशी तर तुम्ही भरपूर सेवा केली, सगळं स्वच्छता केली, प्रत्येकाने कुणी जमल तशी मदत करण्याचा प्रयत्न केला. पण आता पहिला दिवस आहे, असं जेवढ्या दिवस तुम्हाला शक्य होईल तेवढ्या दिवस मेंढे माऊलींच्या ठिकाणी सेवा करा. इथली केलेली सेवा वाया जात नाही. प्रसंग सांगतो, खालच्या नगर साईडच्या भागात घडलेला. मामांचा बग्गा नंबर 14 तिकडच्या भागात, 15 का 14 तिकडं 14 नंबर बग्गा त्या भागात कायम असतो बघा. आजही अजूनही तिकडं बग्गा असतोच. 8 दिवस एका जागेवर मामांची मेंढर थांबली. तळही मामांचा एका जागेवर किती दिवस? 8 दिवस. भयान दुष्काळ त्या गावाला, भयान म्हणजे पेचं पाणी सुद्धा दुसऱ्याच्या गावात आणावं लागायचं. एवढा कडक उन्हाळ्यात त्या गावाला पाणीच नाही, पाण्याची सोयच नाही. 8 दिवस मेंढर राहिली आणि मेंढर तो बग्गा 8 दिवसानंतर त्या गावातनं शेजारच्या गावात गेला. ज्या शेतमालकाच्या रानामध्ये ती बग्गा थांबला होता त्या शेतमालकाने ठरवलं, बघूच मला आपणच जरा परीक्षा घेऊ मामांची, उलटी परीक्षा घ्यायची. कलियुगात घडलेला बरं काय? आत्ता चालू मध्ये हे लय जुनं सांगत नाही. जुन्यावले माणसाचा विश्वास राहत, जुन्यावले विश्वास नाही म्हणून चालूचं सांगावं लागतंय माणसाला. ऐका, त्या फकड्यानं बोर घेतो आयनुळ्या पाणी नाही गावाला, विहिरी सगळ्या कोरड्या पडल्या. ऐका, गावायचा कार्यक्रम आहे, लहान लहान मुलं आहेत त्यांना विनंती आहे कृपया जागेवरती बसून घ्या. येणार जाणाऱ्या भाविकांनाही विनंती आहे, कुणीही मध्ये उदाला आडवत उद घालताना आडवं जायचं नाही. ज्या ठिकाणावर आहे त्या ठिकाणावर बसून घ्या. विठ्ठल ज्या ठिकाणी मामांचा तळ होता त्याच ठिकाणावर त्यांना बोर घ्यायचं ठरवलं. कुणी पाहणारी कोणावर नाही आणि कुणी काहीच नाही, बोरवलाच नाही. त्याला वाटलं बघूच नेमकी आपल्याला परीक्षा, आपल्याला त्याची फळ मिळते का नाही बघण्यासाठी त्यानं प्रयत्न केला. माय बाप चमत खोट नाही बोलणार, मामांच्या दरबारात कीर्तन करतो. त्याच तळावर त्याच ठिकाणावर जिथं बोर घेतलं त्या बोरला 1 नाही 2 नाही 7 इंच पाणी लागलं. त्या बोरला 300 फुटावर पाणी लागलं. 700 फुटावर बोर सुद्धा कोरडी होती त्या गावामध्ये, पण 300 फुटावर पाणी लागलं हा चमत्कार आहे माझ्या मामांचा. विश्वासी तो गाय.